नमस्कार अनुश्री करंदीकर टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत टॉक टाईममध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे अत्यंत महत्वाचा विषय आणि तो विषय आहे मुळव्यात नवीन वेदना रहित अत्याधुनिक उपचार आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आता स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुनील उगिले डॉक्टर कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार तर आजचा जो आपला विषय अत्यंत महत्वाचा आहे पाईल्स किंवा मुळव्या ज्याच्यावरती अत्याधुनिक असे उपचार जे वेदना रहित आहेत ते नेमके कशाप्रकारे करता येऊ शकतात कोणाला त्या उपचारांची गरज पडू शकते आणि त्या उपचारांमुळे कशाप्रकारे प्रभावीपणे आपल्याला या सगळ्यामधल्या यशस्वीरित्या बाहेर येता येऊ शकतं या संपूर्ण विषयावरती आपल्याला डॉक्टर आज मार्गदर्शन करणार आहेत पण हा विषय सुरू करण्यापूर्वी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुनील उगिले डॉक्टर सुनील उगिले यांनी बीएमएस चे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर गुदविकाराचं विशेष प्रशिक्षण त्यांनी पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई येथे घेतलेलं आहे डॉक्टरांनी दोन हजार साला अठरा वर्षात साधारण एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण तपासणी करून पंधरा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवरती यशस्वी उपचार केलेले आहेत मुळद्यात फिशर इतर गुदद्वारांचे उपचार करत असताना रुग्णांना होणाऱ्या त्रासाची जाणीव असल्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांनी चीन येथील येथे जाऊन एक नवीन बीम चिकित्सा याचं प्रावीण्य याच्यात मिळालेलं आहे प्रशिक्षण घेतलेलं आहे दोन हजार सोळामध्ये त्यांनी हे प्रशिक्षण घेतलं आहे आणि जास्तीत जास्त ह्याचा ज्या जा वापर करता या करता भारतामध्ये त्यांनी प्रथम पुणे येथे भीम उपचारानं साधारणतः पाचशे ते सहाशे रुग्णांवरती वेदना रहित उपचार आतापर्यंत केलेले आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण पाईल्सवरती किंवा फिशरवरती या yes. सगळ्यावरती उपचार केले जातात परंतु प्रेक्षक लक्षात घ्या भीम हे उपचार किंवा भीम ही चिकित्सा त्या प्रणालीचे भारतामध्ये त्यांनी वापर केलेला आहे या प्रथमच केलेला आहे पुण्यामध्ये तर नेमका आजचा जो आपला विषय तो या संदर्भातला आहे की पायल्स किंवा उप, ह्याच्यावरती उपचार खूप असतात परंतु रहित वेगळे उपचार कशा प्रकारे करता येतील या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया आणि विषयाला सुरुवात करूया सर जसं आपण म्हणतोय तसं की मूळ किंवा पाईल्स आता थोडक्यात आपण समजावून प्रेक्षकांना सांगूया पुन्हा एकदा कारण बऱ्याच वेळा असं होतं की जर काहीतरी वेगळे सिमटम्स असले तरी स्वतःच रुग्ण त्याला लेबल करून टाकतात की मला मूळव्याध झालाय तर त्या अनुषंगाने आपण थोडक्यात काय सांगा सर्वसाधारणपणे असं आपण बघतो की एखाद्या सामान्य व्यक्तीला किंवा ज्याला संडास साफ झाली नाही किंवा एक दोन दिवस त्या ठिकाणी वेदना झाल्या की लागलीच तो स्वतःच निदान करतो किंवा मला काहीतरी मुळव्यात झालेला आहे कुठंतरी वाचलेला असतं मग हा व्यक्ती काय करतो कुठंतरी मधल्या बातम्या बघतो कुठं तरी कातरण बघतो कुठलं तरी औषध घेतो आणि संडास पातळ करून घेतो त्याच्यामुळे काय होतं त्याला लागलीच बरं वाटतं मग भविष्यामध्ये असं कुणी काही सांगितलं की त्याला सांगतो की तुला हा आजार आणि हे औषध घे पण हे युजली संडास साफ न होणं किंवा त्या जागी एखाद्या दुसरा दिवस काही होणं म्हणजे मुळव्यात का मुळेच नाही तर आपल्या तात्कालिक कारणामुळे किंवा काही प्रवास असेल दैनंदिनीमध्ये काही बदल झालेले असतील त्याच्यामुळे अपचन झाल्यामुळे एखाद्या वेळेस संडासला कडक होऊ शकतो आणि हो तो घासून निघून जातो आणि तो तात्कालिक असतो तो तुम्ही औषध घेतलात तरी बरं होतं किंवा नाही घेतलात तरी बरं होतं त्यातल्या त्यात तुम्ही जर खाण्यामध्ये जरा नियोजन केलं स्निग्ध पदार्थ वाढवले तर ऑटोमॅटिक ते कमी होतं पण काय होतं अशी काही औषध आहेत ज्याच्या बरं वाटतं आणि ओकेशनला वाटतं मी मुळव्यात झाला होता मला आणि तो बरं तर मी सर्वप्रथम मी मुळव्यात म्हणजे काय हे सांगतो मुळव्यात म्हणजे संडासच्या शेवटचा भाग आतड्याचा शेवटचा भाग हा गुद विक गुद म्हणतात आणि गुदाचं काम काय तर संडास बाहेर टाकणे संडास आपला वरून खाली बाहेर पडतो आणि जो शरीराचा जो शेवटचा पार्ट आहे तिथे जे रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात आणि ज्या अशुद्ध रक्तवाहिन्या असतात संडासच्या भागातल्या त्या खालून वरच्या भागात प्रवास करत असतात म्हणजे हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध प्रवास करतात okay. मग समजा काही कारणामुळे जर आपल्याला संडा संडा साफ नाही झाला आपण जर जोर लावतो जोर जो जो लावत असल्यामुळं जो आपण त्या ठिकाणी एक्स्ट्रा प्रेशर दिल्यामुळे तिथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या सुचतात फुगतात किंवा होतात म्हणजे बाहेर येतात फुगून त्याला मुळव्याध म्हटलं जात मुळव्याध म्हणजे एनलार्जमेंट ऑफ वेन संडासच्या जागेमधल्या रक्तवाहिन्या फुगून बाहेर येणं म्हणजे मुळव्याध संडास साप नाही झाला म्हणजे मुळव्यात मुळीच नाही संडासला एक दोन दिवस आग भगवा भग उठली म्हणजे मुळीच मुळव्यात नाहीये okay. संडासला चुकून एखाद दुसऱ्या दिवशी रक्त पडला असेल तरी तो मुळव्यात नाहीये तर जेव्हा ह्या तिन्हीचा समूह hmm. लक्षणांचा समूह आणि आपण त्या जागेची तपासणी करून लक्षात येते की काहीतरी वाढलेलं आहे फुगलेला आहे फुग hmm. तर त्याला आपण मुळव्यात म्हणतो okay. येस Okay. म्हणजे जसं आपण मुळग्यात काय समजून सांगितलं तर त्या अनुषंगाने उपचार आता करायचे जर का मूळ तर त्या अनुषंगाने बऱ्याच वेळा जसं म्हटलं तसं की सर्जरीचा ऑप्शन असतो किंवा बाकी काही जसं तुम्ही म्हणाल तसं की स्वतःच काहीतरी औषधं उपचार करतात तर त्या अनुषंगाने काय सांगाल म्हणजे उपचार करण्याच्या दृष्टिकोनातनं कोणी उपचार केले yes. पाहिजेत कधी जायला पाहिजे उपचार केव्हा केले म्हणण्यापेक्षा कशा पद्धतीनं आणि कोणत्या स्टेजेस एक्झॅक्ट मुळव्यादीच्या काही स्टेजेस असतात बरोबर त्याचे दोन प्रकार असतात एक बाहेरचा प्रकार जो बाहेर हाताला लागतो म्हणजे आतला प्रकार असतो तो पेशंटच्या हाताला लागत नाही मग आतले जो प्रकार आहेत त्याचे चार स्टेजेस असतात पहिली दुसरी तिसरी आणि चौथी आम्ही असं म्हणतो की पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजेसमध्ये छोटासा उभार तयार झालेला असतो थोडीशी सूज आलेली असते आणि त्या सूजेवरती जर आपण ताण नाही दिला म्हणजे आपला संडास जर मोकळा ठेवला तिथं जर आहार नियोजन थोडीशी औषधे जर घेतली डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः नाही तर त्या औषधांनी तो आजार कमी होऊ शकतो म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये शंभर टक्के आपल्याला हा आजार औषधांनी आणि व्यवस्थित आहारानी कमी करू शकतो आपण थर्ड आणि फोर्थ थर्ड स्टेजमध्ये काय होतं संडासच्या वेळी तो पेशंटने जोर लावल्यामुळे तो मौसल भाग बाहेर येतो तो बाहेर आल्यामुळे काय होतं संडासच्या जागेतून तो कोण बाहेर आल्यामुळे जागा कमी पडते आणि मग पेशंट आणखी जोर लावतो त्याच्यामुळे तो जो मौसल भाग आहे त्याच्यावरती दाब पडून त्यातून रक्तस्राव होत असतो म्हणजे ही तिसरी स्टेज आणि चौथ्या स्टेजमध्ये काय असतं तो जो मौसल भाग आहे तो संडासच्या वेळी पण बाहेर असतो आणि इतर वेळी पण तो बाहेर असतो थोडासा मोठा असतो त्याला स्टेज मग आपण उपचार म्हणजे काय मूळव्याधीचा उपचार म्हणजे काय तर आपला संडासचा मोकळा करणे ह्याला मी उपचार म्हणेल मग तो केव्हा करावा पहिल्या आणि दुसऱ्या स्टेज मध्ये जर आपण औषध उपचाराने उपचार करू किंवा औषध उपचार आणि थोडं आहार निश्चितच आराम होतो पण तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये जर संडासच्या मार्गामध्ये जर अडथळा निर्माण होत असेल संडास साठी त्या मौसल भागामुळे जर जागा कमी पडत असेल आणि आपल्याला त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत असतील तर निश्चित उपचार करायला पाहिजे म्हणजे उपचार करणं म्हणजे काय तर तो संडासच्या मार्गामध्ये निर्माण झालेला गतिरोधक किंवा अडथळा दूर करणे म्हणजे उपचार बरोबर नक्की तुम्ही काहीतरी औषध घेणार चार दिवस संडास पातळ करणार निश्चित आराम वाटतो पण जेव्हा केव्हा औषधं संपतील आणि परत एक काही आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी आपल्या खाण्यामध्ये फरक पडला आणि एखाद दुसरा संडास कडक झाले परत त्रास होतो त्याच्यामुळे हा जो आपण कुठल्याही पेपर मधल्या जाहिराती बघून किंवा हे जे चाललं आहे ते त्या पद्धतीने उपचार करून घेऊन आपण आजाराची गंभीर अवस्था निर्माण करतोय right. कारण तो आजार दुर्लक्षीला जातोय कारण चार दिवस औषधी घेतली बरं वाटलं परत आणखी काही आठ पंधरा दिवसांनी त्रास झाला परत आणखी औषधी घेतली वाटलं तर दुसरी घेतली असं hmm. करत करत पेशंट असतात आणि जेव्हा ते एखाद्या डॉक्टरकडे येतात तर hmm. ते निश्चितच चौथे चौथ्या पाचव्या इन्फेक्टेड स्टेजेसमध्ये येतात मी असं म्हणेल तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुमच्या जवळचे फिजिशियन ज्यांच्याकडे आपण रेग्युलरली त्याला आपण फॅमिली फिजिशियन म्हणूया त्यांच्याकडे जा तुमच्या तक्रारी सांगा ते ती जागा चेक करतील तपासून बघतील आणि त्यांना जर वाटलं की इट इज तिथं काहीतरी आहे तर ती ते औषध देतील तुम्ही औषध जसं आपण म्हणाल हा मुलगा स्पष्टपणे सांगितलं असं आणि ते कधी करायचं स्टेजेस वाईज परंतु आता आपण जसं आपण मगाशी जसं म्हणालो की तुम्हाला ते लक्ष आलं की तिथे कुठल्याही प्रकारचे उपचार केल्यानंतर त्रास वाढतो सुद्धा आणि yes, yes. एकूणच जी जाणीव आहे त्रास होण्याची ती खूप भयानक असते तर त्या अनुषंगाने तुम्ही स्वतः प्रशिक्षण घेतलं ते बीम तर मग काय आहे मग एक्झॅक्टली बीम काय आपण जर बघितलं तर मूळव्याच्या उपचारामध्ये तसे तसं बघायला गेलं तर बरेच टाइप ऑफ ट्रीटमेंट आहेत इंजेक्शन थेरपी जे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये समजा आपण आहार नियोजन आणि प्रॉपर हे सगळं करून जर आराम पडणार आपल्याकडे इंजेक्शन थेरपी आहे आय आर सी आहे आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या स्टेज मध्ये वापरतो ओके okay. सेकंड आणि थर्ड मध्ये सेकंड आणि थर्ड मध्ये आम्ही कधी कधी इंजेक्शन थेरपी प्लस आयुर्वेदिक मेडिसिन्स इंटिग्रेट करतो okay. थर्ड आणि फोर्थ मध्ये आपल्याकडे बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सर्जरी आहे क्षारसूत्र आहे भीम आता आम्ही भीम लेझर सगळ्यात महत्वाचं काय आहे आधीच्या काळामध्ये गेल्या पाच दहा वर्षामध्ये आम्ही सतरा अठरा वर्षापासून काम करतो से थर्ड आणि फोर्थ मध्ये उपचार केल्यानंतर जसं समजा असं करत जरा तुम्हाला अपेंडिक्स झालं खूप पोट दुखत आहे आणि तुम्ही उपचार केला एका मिनिटाला दुखायचं थांबताय मुतखड्याचा आजार आहे खूप दुखतं होऊन आपण ऑपरेशन करतो आणि तो खडा बाहेर निघून गेला की आराम पडतो पण मोळव्याधीच्या उपचारामध्ये असं होतं तुम्ही कोणत्याही पद्धतीने उपचार करा आधीच्या काळामध्ये थर्ड आणि फोर्थ मध्ये उपचार केल्यानंतर पण पेशंटला पुन्हा आणखी पंधरा ते वीस दिवस खूप त्रास असायचा कारण ती जागाच तशी आहे दररोज स्वच्छासाठी जावंच लागतं त्या जागेवर ताण पडतो पेशंटला आम्ही किती जरी संडास पातळ होण्याची औषध दिली ता। ते था था तान पड़ता। ते तरी पेशंट जोर लावतातच त्यामुळे त्या ठिकाणी ताण पडतो त्याच्यामुळे हा जो पंधरा वीस दिवसाचा जो त्रास होता हा कुठंतरी एक शल्य होता आमच्यासाठी मग त्याच्यावर आम्ही शोध घेत घेत आमच्या लक्षात आले की आपण अशी काहीतरी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली पाहिजे किंवा जिथं असेल तिथून आपल्याकडे आणली पाहिजे किंवा जेणेकरून उपचारानंतर असं असं म्हणजे शंभर टक्के नाही पण एक ऐंशी नव्वद टक्के तरी पेशंटला जरा आरामात उपचार घ्या okay. घ्यावेसे वाटा इनफॅक्ट मी असं म्हणेल उपचारामध्ये हे जे त्रास होते ह्या त्रासाला घाबरूनच पेशंट उपचार करत त्याच्यापेक्षा मग इकडले औषध तिकडले औषधं मग आम्हाला विना ऑपरेशनच पाहिजे आम्हाला हेच पाहिजे आम्हाला तेच पाहिजे कशाला तर पेशंटला असं वाटायचं की उपचार करूनही त्रास आहे बरोबर त्यापेक्षा हे काहीतरी टाइम टाइमिंग काहीतरी घेऊया आणि आपण पुढे तर त्याच्यामुळं काय होत होतं पेशंटच्या गंभीर अवस्था निर्माण होत होत्या आजाराच्या तर ते तसं न करता आता आपल्याकडे एक चांगली उपचार पद्धती आलेली भीम नावाची ज्याच्यामध्ये आम्ही वेदना ह्या शून्य नाही पण अगदी नव्वद टक्के तरी कमी केलेले आहेत पाच दहा टक्के हे सब्जेक्टिव्ह असतात पेशंट पेशंट टू पेशंट पडतो तर निश्चितच कमी केलेले आहेत जसं आपण आता उल्लेख केला क्षारसूत्रचा तर मग आता बीम उपचार पद्धती आणि क्षारसूत्र याच्यामध्ये पण काही फरक आहे का आता आपण बघितलं तर बीम उपचार पद्धतीमध्ये आणि क्षारसूत्र उपचार पद्धतीमध्ये मेन उद्देश काय आपला तर मी आताच म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्माण झालेला गतिरोधक काढायचा आपण कोणत्या पद्धतीनं काढतो कापून शिवतोय का कापणं आणि शिवणं हे आधीची काळाची पद्धत त्यामुळे रक्तस्त्राव वेदना ड्रेसिंग हे सगळं दोन तीन चार आठवड्या असायचं चा। क्षारसूत्र मध्ये काय आहे आपण त्या मौसल भागाच्या मुळाशी एक थ्रेड असतो त्याच्यावरती काही मेडिसिन कोट फक्त अप्लिकेशन करतो त्याच्यामुळे तो जो मौसल भाग होता लेअर टू लेअर केमिकली क्वाटराईज होत होतो गळून पडत होता हे गळून पडण्यासाठी साधारण आठ ते दहा दिवस लागायचे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जखम झालेली असते ती जखम परत पुढल्या आठ ते पंधरा दिवसामध्ये भरायची म्हणजे शस्त्रक्रियेपेक्षा चांगला उपचार हा होता पण हे जे पंधरा ते वीस दिवस पेशंटचे जात होते क्षारसूत्राचा टेक्निक बीम मध्ये वापरतोय क्षारसूत्र म्हणजे केमिकल क्वाटरायझेशन आणि बीम उपचार म्हणजे थर्मल क्वाटरायझेशन आपण काय करतोय तो जो मौंसल भाग जिथून हा संडासच्या भागातून फुटलेला असा त्याच्या मुळाला फक्त असं पकडणार आहे इन्स्ट्रुमेंटच्या सह्यानं इन्स्ट्रुमेंट हे Uh, काय अटो कंट्रोल असतं विशिष्ट प्रकारची एनर्जी सिक्रेट करतं आणि ह्या इन्स्ट्रुमेंटच्या तोंडामध्ये जेवढा मांसल भाग आलेला आहे तेवढ्याच मांसल भागामधलं पाणी शोषून घेतलं जातं आणि okay. ती टिश्यू शुष्क केली जाते कोणतीही टिश्यू शुष्क केली म्हणजे निर्जीव होत आहे बरोबर निर्जीव झाले मधला भाग निर्जीव झालेला आहे मग हा समोरचा भाग गळून पडतो आणि शरीराकडून जो भाग राहतो त्याच्यामध्ये जे आर्टरी वेन मसल्स आणि थोडा बहुत म्युकोज असतो तो सगळा आम्ही चिटकावून ठेवतोय Okay. पण त्याच्यामधली एनर्जी काढून घेतल्यामुळे किंवा त्याला ड्राय केल्यामुळे के तो ऍज लाईक डेड असतो तो मग लेअर टू लेअर पुढल्या ले पाच ते सहा दिवसांमध्ये थोडा 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 करत गुण गुण जातो आणि पाठीमागून चांगल्या टिश्यू डेव्हलप होतात जसं आपलं नग पुढे सरकत okay, 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 okay. तशा पद्धतीनं तो भाग निघून जातो आणि त्या ठिकाणी नवीन येऊन तुमचा मार्ग मोकळा होतोय त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कापलेला नाहीये कुठेही शिवलेलं नाहीये जखम पण नाहीये त्याच्यामुळे जे वेदना, वेदना होत्या ऑपरेशन नंतर जे काप शिवल्याच्या वेदना ओढलं ताणलं गेल्यामुळे ज्या वेदना होत्या त्या इथं वेदना नाहीयेत ऑपरेशन नंतर खूप मोठ्या मोठ्या जखमा व्हायच्या त्यामुळे ते ड्रेसिंग अँटीबायोटिक हॉस्पिटल स्टे हे काहीही आपल्याकडे नाही आपण फक्त त्या वाढलेल्या मौसल भागाला त्यातलं पाणी काढून घेऊन निर्जीव करतोय त्या टिश्यू डेड करतोय डेड करून सोडून देतोय त्या ऑटोमॅटिक थोड्या थोड्या निघून जातात त्याच्यामुळे हे जी भीती आहे ती शंभर टक्के कमी झालेली आहे ओके त्याच्यामुळं अतिशय उपयुक्त प्रभावी फायदेशीर hmm. वेदना रहित म्हणता येऊ शकेल नक्की तर आपण असं समजून सांगितलं की तुम्ही नेमकी भीम उपचार पद्धती करता म्हणजे काय करता yes, ता yes. yes. ते आपण प्रेक्षकांना समजून सांगितलं त्यांच्या लक्षात आलं असेल तर त्या अनुषंगाने त्याचे युएसपी काय आणखी कशा प्रकारे ते आणखी प्रभावी ठेवू शकते अनुषंगाने चर्चा पुढे इथे वेळ झाले छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पात्रा टॉप नंतर टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय म्हणजे मूळ व्याधीवर वे वेदना रहित अत्याधुनिक उपचार किंवा बीम चिकित्सा किंवा बीम प्रणाली नेमकी काय आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय आपल्यासोबत डॉक्टर आपण बीम बद्दल जाणून घेतोय त्याच्यामध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे की आता भीम उपचार पद्धती वापरल्यानंतर संडासची जी जागा आहे त्याच्या आकार मनावरती किंवा त्याच्या एकूणच जागेवरती याचा काही परिणाम होतो कारण दुसरं म्हणजे बऱ्याच वेळेला जसं लोकांना जी भीती असते की उपचार किंवा ती सर्जरी किंवा ते तिथल्या कुठलंही शस्त्रक्रम झाल्यानंतर आपल्या संडासचा कंट्रोल जाईल का किंवा अगदी बरोबर आहे अगदी म्हणजे मुळव्याधीच्या रुग्णांमध्ये उपचार न करून घेण्याची दोन कारण पेशंटला असं वाटतं की आपण जर ऑपरेशन केलं तर कंट्रोल जाईल म्हणजे कंट्रोल जाईल म्हणजे काय आपल्याला स्वतःली आहे आणि आपण कुठेतरी ऑफिस मध्ये आहेत तर आपण ती रोखून शकतो तर बऱ्याचदा असं पेशंटला असं वाटतं की आपण जर ऑपरेशन केलं तरी रोखून धरण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जाईल का एक नंबर दोन आणि पेशंटला असं वाटायचं की ऑपरेशन केल्यानंतर आधी होत होते पेशंटच्या डोक्यामध्ये जे भूत नाचताय ते जुन्या काळातले जे काही होतं ते आहे त्या पद्धतीनं होतं तेव्हा त्या पद्धती होत्या पण आता आपण एकविसाव्या शतकामध्ये आहेत कुठून कुठं प्रगती केली आहे तर आपण याच्या निश्चितच यशस्वी उत्तर शोधलेलं आहे तर आपण आपण जर बघितलं भीमच्या टेक्निकमध्ये आपण कापतोय का कुठे शिवतोय का कुठे मग आकारमान का कमी होईल एक नंबर दोन आता आपण कंट्रोल बद्दल बोलतोय तुमच्या संडाच्या जागेमध्ये जो गतिरोधक झालाय मी तो गतिरोधकच फक्त माझ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये पकडतोय ना आणि त्याला निर्जीव करून तो बाजूला काढतोय तुमच्या कंट्रोल करणाऱ्या टच करतोय का मग का कंट्रोल जाईल जाणारच नाही बरोबर कंट्रोल पण जाणार नाही जागा पण लहान होणार नाही आता आपण हे जे हे जे टेक्निक्स आहेत बीम बीमला आपण असं म्हणू की मिनिमम एसिव्ह प्रोक्टॉलॉजी म्हणजे कमीत कमी शरीराच्या पेशंटच्या पेशींना किंवा शरीराला टच करून आपण उपचार करतोय आता ह्याच्यामध्ये पुढला अध्याय आपण आपल्या पुणे पायल्स केअर मध्ये आपण दिवाळीमध्ये लॉन्च करतोय एक डायोड लेझर नावाचे नवीन ट्रीटमेंट आहेत त्यासाठी मी जर्मनीला जातोय त्याचं ट्रेनिंग घेऊन दिवाळी नंतर मी ते पण लॉन्च करतोय आणखी ऍडव्हान्स बीम चारसूत्राला ओव्हरकम बीम ते टेक्निक इकडे वापरलं फक्त तंत्रज्ञान वेगळं बरोबर तसंच आणखी आणखी ऍडव्हान्स बर बर नक्की परंतु आपण ह्या दोन गोष्टी क्लिअर केल्या की जागा असेल आकारमान असेल किंवा हे असेल कंट्रोल असेल पुढचा प्रश्न हा असतो की बऱ्याच वेळेला उपचार केल्यानंतर पुन्हा उद्भव किंवा आपण जर बघितलं भीमच्या बाबतीत काय दृष्टिकोनातून बघतो तुम्हाला आजार का झाला तर तुम्ही जोर लावला जोर लावल्यामुळे तुमच्या रक्तवाहिनीवर दाब पडलेला आहे आणि त्या फुगून बाहेर आलेत म्हणजे तयार झालाय तुमचा एकदा जर उपचार केला जर तुम्ही भविष्यात तेच केलं तर ओके बरोबर म्हणजे कारण आपण तसंच ठेवणार आणि डॉक्टरांनाच फक्त दोषी धरणार का थोडस लाईफस्टाईल मध्ये चेंज, चेंज, चेंज करायला पाहिजे हा आपल्या शरीरामध्ये ठराविक जागा आहेत जिथं आपले डेव्हलप त्या आपण बीम उपचाराने सील करतो त्या जागेवर परत होणार नाही बरं कारण ती जागा सील झाल्यासारखी होते पण आणखी सत्तर जागा मोकळी आहे तुम्ही जर जा त्याच पद्धतीनं जोर तर तिकडे होऊ शकतो ना म्हणजे त्या जागेवर नाही होणार पण दुसरीकडे दुसरी दुसरी होऊ शकतो पण ती जर काळजी घेतली तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस जर केले जेवणामध्ये दूध तुपता हिरव्या पालेभाज्या वेळची वेळी जेवण व्यवस्थित आरा मानसिक स्वास्थ्य ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर काळजी घेतली तर परत होणारच नाही नक्की बर हे आपण भीम बद्दल जाणून घेतोय परंतु पुन्हा एकदा मूळव्याधीकडे प्रॉपर जाताना मला तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला हो yes, yes. so, um, रक्तस्त्राव होतो म्हणजे आपल्याला मूळव्याध आहे असं एक कॉन्सेप्ट किंवा एक गणित असत गुदविकार म्हणेन मी गुदविकारामध्ये रक्तस्त्राव झाला की पेशंट मुळव्याद म्हणतात इट इज नॉट लाईक like दॅट तिथं दुसरा एक आजार आहे फिशर नावाचा आजार आहे तिथं आणखी एक भगंदर नावाचा एक आजार आहे तिथंच आणखी विद्र दिपेरी लॅपसिस नावाचा आजार आहे या सगळ्यामध्ये थोडं बहुत रक्तस्त्राव असतो रक्तस्त्राव कशा पद्धतीने होतोय ओके तो थेंब पडतोय चिळकांडी मारली जाते है, का संडासला लागून जातोय का संडास झाल्यानंतर टप टप पडतोय किंवा अगदी संडासच्या सुरुवातीलाच खूप रक्तस्राव होतोय ह्या सगळ्या गोष्टींना एक अर्थ आहे बर, बर yes. हे जे लक्षणं आहेत ना त्याच्याप्रमाणे आपल्याला निदान करावं लागतं त्यासाठी आपल्याला ते संडासची जागा चेक करावी लागतो मग त्याच्यानुसार लक्षणं आणि जागेमध्ये जे काही आपल्याला आढळलेलं आहे त्याच्यानुसार आपण निदान करतो प्रत्येक वेळी रक्तस्राव म्हणजे मुळव्यात नाहीये तिथं फिशर पण असू शकतो भगंदर पण असू शकतो आणि मुळव्यात पण असू शकतो तर डॉक्टर कडे जा स्वतः निदान करू नका डॉक्टरला तपासू द्या तो निदान करेल आणि मग ट्रीटमेंट घ्या नक्कीच मुळव्यात आपण समजून घेतला त्या अनुषंगाने फिशर आणि पण आपण फिस्टूला प्रेक्षकांना समजून सांगूया आणि चर्चा पुढे नेऊया परंतु इथे झाले की छोट्याशा तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा डॉक्टर मध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपला जो विषय मूळ व्याधीवर वेदना रहित अत्याधुनिक उपचार कुठले आहेत भीम चिक्स आपण समजून घेतली परत डॉक्टरांकडे जाणार आहोत आणि पुढे चर्चा डॉक्टर मला तुम्हाला विचारायचं जसं तुम्ही उल्लेख केला तसं की गुरुद्वारा इतर ज्या असतात त्याच्यामध्ये फिशर आहे किंवा भगंदर आहे ते काय नेमके आणि त्याच्यावरती मग उपचार काय वेगळे अगदी बरोबर आहे मूळव्याधीच्या आजारामध्ये एक मूळ तर आपल्या लक्षात आलेलंच आहे फिशर म्हणजे काय असतं फिशर चिर गेले असते संडासचा जो शेवटचा पार्ट आहे जिथे आपले संडास चालू करतो त्या आपला संडास खूप कडक झालेली आहे कोरडी झालेली आहे आणि अडकून बसली आहे आणि आपण जोर लावतो काय होईल ताण पडेल क्रॅक जाईल क्रॅक म्हणजे फिशर काही नसतं एक चार पाच दिवस तुम्ही आहार नियोजन करा कमी होऊन जाईल पण हा जर असेल आणि मध्ये स्पाजन खूप असेल तर निश्चित उपचार करावा लागतो त्याच्यानंतर तुम्ही भगंदर भगंदर हा एक खूप गंभीर आजार आहे असं पाहिला गेलं तर या आजारामध्ये काय होतं संडासच्या जे जागे जिथे आपण स्वच्छ साफ करतो त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे त्याला त्या भागामध्ये कुठेतरी छोटीशी एक, एक गाठ तयार होते पुळी म्हणू आपण सुरुवातीला अगदी लहान होते त्याच्याकडे दुर्लक्ष थोडी थोडी फुगायला लागते थोडी गच्च असते सुरुवातीला एक चार पाच दिवस आणि मऊ होते आणि भयानक अत्यंत वेदना असतात ठणका म्हणू आपण त्याला त्याला पेरेन ऍप्सिस असं म्हणतो पण हा जो पेरिलॅप जर वेळेत जर आपण उपचार नाही केला तर तो पेरेन ऍप्सिस त्याचं काम काय असत्या टिश्यू असतात ना त्या सडवणे म्हणजे नसवणे होत असतात आणि तो तो इन्फेक्शन वाढत तर स्पिन्टर जर गेला आपल्याकडे दोन स्पिन्टर एक्सटर्नल आणि इंटरनल हे दोन्ही जागेमधून ओपन झाला तर तिथे एक ट्रॅक तयार होतो एक नळी तयार होतो एक चॅनल तयार होतो आणि मग आपण फोडला घाण निघून जाते पेशंटला बरं वाटतं आणि मग आणखी काही दिवस झाले कारण संडाच्या मार्गातून एखाद्या दुसरा संडासला जोर लागला गेला तिथं घासलं गेलं तिथून इन्फेक्शन झाली परत त्या ठिकाणी त्याच पद्धतीची पुढे तयार होते पिकते फुटते घाण निघून जाते एकदा दोनदा इकडं तिकडं पळतात आणि नंतर लक्षात येते काहीतरी गंभीर आहे hmm. कारण उपचार घेऊनही जर होत असेल hmm. तर त्याला भगंदर म्हणतात hmm. भगंदरसाठी आमच्याकडे आम्ही आमच्या सेंटरला hmm. Hmm. एक दोन टेक्नॉलॉजी आपण ॲलोपॅथी म्हणूया किंवा टेक, सायन्स टेक्नॉलॉजी आणि hmm. आयुर्वेद आए इंटिग्रेशन केलेलं आम्ही लेझर आणि क्षारसूत्र कॉम्बिनेशन क्षारसूत्र ही खूप चांगली होती पण थोडीशी वेळ खाऊ प्रोसिजर होती एक सहा सात आठ आठवडे लागायचे त्याला आम्ही दोन ते तीन आठवड्यामध्ये घेऊन आलोय परत त्याच्यामध्ये खूप वेदना वगैरे होत्या तर इंटीग्रेशन मुळे खूप फायदा होतो पेशंटचा क्षारसूत्रामध्ये आपण त्याच्यामध्ये तिथल्या ज्या टिश्यू असतात त्या केमिकली कॉटराईज करतो एका थ्रेड मेडिसिन मेडिसिन्स कोण तिथं टाकतो थ्रेड मेडिसिन्स आणि जाळून घेऊन तिथे नवीन पेशंट डेव्हलप करतो सिंपल आहे Yes. नक्कीच या आजारांबद्दल पण आपण yes. जाणून घेतलं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता तो म्हणजे जसं आपण म्हणतोय हे उपचार करायचे नवीन टेक्नॉलॉजीचा जर का वापर करायचा तर यायचं असेल काय काळजी घ्यायची त्या अनुषंगाने कारण आपलं जे पुणे पायल्स केअर सेंटर आहे ते पुण्याला आहे त्या yes. अनुषंगाने आपल्याकडे महाराष्ट्रातून सगळीकडनं yes. पेशंट येत असतात त्यांना काय सांगायचं पुणे पुणे पायल्स केअर हे परिपूर्ण सेंटर आहे पुण्यामधलं ज्या ठिकाणी मुळव्याधीवरती सगळ्या पद्धतीच्या उपचार केले जातात सगळ्या पद्धतीच्या यासाठी सांगतोय की आजाराच्या गरजेनुसार ओके तर आपण तिथं स्टॅपलर करतोय आय आर सी करतो आहे इंजेक्शन थेरपी करतो आहे क्षारसूत्र करतो आहे करतो बीम करतोय लेझर करतो आहे करतो त्याच्यानंतर आपण हिमोराड आर्टिरलायजेशन करतोय आणखी चांगली टेक्निक आहे येस त्याच्यानंतर आपण एम आय पी एच त्याच्याने हिमोरोडो प्लास्टिक करतोय त्याच्यासोबत फिशर साठी इंटरनल क्लोज स्प्रिंटाटॉमी किंवा ओपन स्प्रिंटाटॉमिक करतोय विथ नाईप करतोय विथ लेझर करतोय तसंच फिशोलासाठी आपल्याकडे दोन तीन म्हणजे तुम्हाला म्हटलं असं इंटिग्रेशन गरजेनुसार या हो। सगळ्या प्रोसिजर आग करत असताना पेशंटनी एक लक्षात घ्यायचं आहे की फोन करून उपचार काय आहे आणि किती खर्च हे प्रश्न नको आहेत आजार प्रत्येकाचा वेगळा असतो प्रत्येकाच्या आजारानुसार आपल्याला निर्णय घ्यावे लागतात पेशंटनी आमचं सेंटर हे पिंपळे सौदागरमध्ये तुम्ही जिथे उभे आहात तिथून पुणे पायल्स केअर म्हणून जरी टाईप करुगल मॅप मध्ये तर तो रस्ता दाखवेल बरं काही सोपं आहे सकाळी तुम्ही एखादा व्यक्ती सोबत घेऊन पूर्ण उपाशी पोटी जर आमच्याकडे आलात तर आम्ही ऍडमिट करून तुमच्या योग्य तपासण्या जर सोबत असतील तर घेऊन या हुँ. नसेल तर आम्ही करून घेऊ उपचार करून संध्याकाळी तुम्हाला पाच सहा वाजता पाठवून देऊ एक चोवीस तास आराम करून तुम्ही तुमच्या पा� कामाला लागू शकता ओके मेडे केअर अगदी अगदी खूप सोपं केलेलं आहे त्याच्यामुळे घाबरून आजार लपवू नका दाखवा एकदा येऊन दाखवा <laughs> नक्की <laughs> सरांनी मला वाटतं सांगितलं असतं की पुण्यामध्ये पुणे पाइल्स केअर सेंटर जे आहे ते पिंपळे सौदागरला आहे आणि गुगल वरती तुम्ही टाकल्यानंतर तुम्ही तिकडे पोहोचू शकता कसं यायचंय काय काळजी घ्यायची त्या अनुषंगाने तुम्ही जा आणि जसं सर म्हणाले तसं आजार लपू नका तो दाखवा एकदा भेटा आणि त्या अनुषंगाने आपल्याला उपचार नक्की करता येऊ शकतात सर या विषयावर एवढं छान मार्गदर्शन तुम्ही इथे येऊन केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयावर सर टॉक्टर मध्ये आता मी इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहतात न्यूज एटीन लोकमत